नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियामध्ये कॉमनली यूज्ड होणारे ऑइंटमेंट्स आणि क्रीम बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले बीटाडीन ऑइंटमेंट हे नाव तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल, कारण हे जखम झाल्यावर यूज केले जाते. हे मायनर वुंड्स, कट्स, बर्न्स, म्हणजेच की कुठे कट झाला असेल किंवा भाजला असेल तरीही उपयोग करतात याचा. हे तुम्हाला कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये बीटाडीन ऑइंटमेंट या नावाने मिळून जाईल. तर याचे कॉम्पोजिशन काय आहे ते बघूया. तर यामध्ये पोविडन आयोडीन 5% असते, की जे जखम बरी करण्यासाठी खूप मदत करते. नंतर पेटनोएट यन क्रीम हे मेडिकलमध्ये याच नावाने उपलब्ध आहे आणि याचा उपयोग इक्झिमा आणि सोरायसिस, म्हणजेच की गच करणं किंवा खाज होणे आणि जसे फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे काही होत असेल तर ही क्रीम अत्यंत उपयोगी आहे. आणि या क्रीममध्ये बीटामिथॅसोन अँड निओमायसिन आहे. निओमायसिन हे एक अँटीबायोटिक आहे आणि बीटामिथॅसोन हे एक स्टिरॉइड आहे, त्यामुळे हे खूप उपयोगी आहे. याच्यानंतर तिसरे ऑइंटमेंट आहे क्वाड्रिडम RF. याचा उपयोग रिंगवर्म आणि फंगल इन्फेक्शनमध्ये केला जातो. आपल्या बॉडीवर असल्या प्रकारचे जर डाग असतील तर ही क्रीम अत्यंत उपयोगी आहे. आणि याचे कॉम्पोजिशन हे बेक्लोमिथॅसोन, क्लोट्रिमॅझोल अँड निओमायसिन आहे. त्यामध्ये क्लोट्रिमॅझोल हे एक अँटीफंगल ड्रग आहे आणि निओमायसिन हे अँटीबायोटिक आहे. हे तीन ड्रग यामध्ये असतात, त्यामुळे याचा उपयोग रिंगवर्म आणि फंगल इन्फेक्शन बरं करण्यासाठी केला जातो. यानंतर ओमनिजेल हे नाव तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल. याचा उपयोग मस्क्युलोस्केलेटन ॲक्ट अँड पेन, म्हणजेच मसलमध्ये वेदना होत असतील तर गुडघे दुखत असतील, कंबर दुखत असेल तर याचा उपयोग केला जातो. यामध्ये डायक्लोफेनॅक, मिथाइल सॅलिसायलेट, लिन्सिड ऑइल, मेंथॉल हे सर्व यामध्ये समाविष्ट आहे. हे मेडिकल स्टोअरमध्ये ओमनिजेल याच ब्रँड नेमने मिळून जाते. यानंतर बोरोलिन क्रीम याचा उपयोग हा मायनर इन्फेक्शन, म्हणजेच क्रॅक्ड लिप्स, रफ स्किन झाले असेल तर केला जातो. आणि यामध्ये बोरिक ॲसिड अँड झिंक ऑक्साईड असल्यामुळे हे स्किनला प्रोटेक्ट करते. ॲज अ स्किन प्रोटेक्टिव्ह म्हणून याचा उपयोग केला जातो. विशेषतः याचा उपयोग हा थंडीमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. यानंतर आहे ल्युलिकोनेझोल ही क्रीम. या क्रीमचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो, कारण जसं की फंगल इन्फेक्शन, ॲथलेट्स फूट बिटवीन द टोज, कधीकधी आपल्या पायाच्या बोटांमध्ये इन्फेक्शन होत असेल तर हे जे लोक टाईट शूज घालतात किंवा जे शेतकरी आहेत यांच्या देखील बोटांमध्ये असं इन्फेक्शन दिसून येतं. हे इन्फेक्शन आपल्या बोटांमध्ये कायम स्वेटिंग होत असेल, म्हणजेच घाम येत असेल तर, किंवा बोटांची अस्वच्छता असेल तर असे इन्फेक्शन होते. हे इन्फेक्शन बरं करण्यासाठी ही क्रीम खूप फायदेशीर आहे. यामध्ये 1% ल्युलिकोनेझोल प्रेझेंट असते. यानंतर बर्नॉल क्रीम ह्या क्रीमचा उपयोग बर्न, म्हणजेच भाजल्यानंतर केला जातो. त्यामध्ये अमिनाक्रीन, SCL अँड सेट्रिमाइड हे या क्रीमचं कॉम्पोजिशन आहे. भाजल्यानंतर ही क्रीम अत्यंत लाभदायी आहे. यानंतर आहे कँडिड टोटल प्लस. ही अशी क्रीम आहे की आपण ती ऑल बॅक्टेरियल अँड फंगल इन्फेक्शनसाठी वापरू शकतो, कारण यामध्ये क्लोबेटॅसॉल, मायकोनॅझोल, निओमायसिन असल्यामुळे हे ऑल बॅक्टेरियल अँड फंगल इन्फेक्शन दूर करते आणि ही त्वचा पूर्ववत करण्यासाठी मदत करते. थँक्यू. सबस्क्राईब टू अवर चॅनल.